जगाचे समूह जमतील, अबीर लावणी भजनी रमतील, टाळ मृदुंग वीणे वाजती, घुमती मंजुळ स्वर चालला नामाचा गजर. त्या स्वराने संपूर्ण वातावरण भक्तिमय अगदी मंत्रमुग्धमय होत. आज तू ह्या वारीचं स्वरूपच जर बंद केलं तर इथून पुढचा येणारा जो काळ आहे हा काळ भयानक आहे. आणि इथून पुढच्या काळाला हे कसं कळेल रे देवा? म्हणून ज्ञानोबाराया, ह्या शक्ती तुमच्याकडे आहेत. तुकोबाराया, ह्या शक्ती तुमच्याकडे आहेत. तुम्ही आता या शक्तीचा वापर करावा. आणि आम्हा सर्व आबाल वृद्धांना पुन्हा एकदा या आनंद वारीमध्ये सहभागी करून घ्यावं. या महाराष्ट्राच्या संत परंपरेमध्ये जेही संत होऊन गेले त्यातले एक संत म्हणजे पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज. एकनाथ महाराजांचा जन्म झाला आणि आई वडील मरण पावले. हा मुलगा मूळ नक्षत्रावर आला म्हणून या मुलाकडे उपहासात्मक दृष्टीने पाहिलं जाऊ लागलं. शेवटी आजी आजोबांनी या बाळाचा सांभाळ केला. आणि सांभाळ करत असताना ज्या वेळेला आपल्याला आई नाही, ज्या वेळेला आपल्याला वडील नाहीत हे या मुलाला कळालं, तेही त्या लहान लेकरामध्ये खेळायला जायचे त्यांच्याकडून कळालं, त्यावेळेला ते उपहासात्मक बोलायचे. नाथांनी एक दिवस आपल्या आजोबांना विचारलं, बाबा माझे वडील कोण आहेत किंवा कुठं आहे तो? त्यावेळेला आजोबांनी समजूत घालण्याच्या दृष्टीनं थोडस खोटं बोलून सांगितलं की बाळा इथून 10-15 किलोमीटरवर एक गाव आहे आणि आपलं काही कामधाम करण्याकरिता ते तिकडे गेलेले आहेत. मुलाचं समाधान झालं नाही. त्या दिवशी तो पुन्हा त्या लेकरामध्ये खेळायला गेला, पुन्हा त्याला तीच उपेक्षेची वागणूक मिळाली. पुन्हा घरी आला आणि बाबांना सांगितलं, बाबा मला खरंच सांगा माझे आई वडील कुठे आहेत? तरी त्या आजी आणि आजोबाने त्याचं सांत्वनच करण्याचा प्रयत्न केला. संध्याकाळची वेळ आहे, गोदावरीचं पवित्र पाणी त्या ठिकाणी खळखळ खळखळ वाहते आहे, चरायला गेलेले पक्ष्यांचे थवेच्या थवे आपल्या घराकडे परत जाण्याकरिता आकाशामध्ये रांगेमध्ये उडताना दिसत आहेत. अतिशय मंगलमय अशा प्रकारचं वातावरण आहे. गायीच्या गळ्यातील घंटा, त्यांचा नाद वातावरणामध्ये घुमतो आहे. वाऱ्याचा सुगंध सुटलेला आहे आणि गोदावरीच्या पवित्र तीरावर असणाऱ्या भगवान शिवालयाचा, त्या शिवालयाच्या मंदिरामध्ये भगवान शिवाला प्रणाम करण्याकरिता शांतीब्रह्म एकनाथ महाराज अवघ्या 6-7 वर्षाच्या वयामध्ये त्या मंदिरामध्ये आलेले आहेत. मंदिराच्या उजव्या कोपऱ्यामध्ये एक नंदादीप लावलेला आहे, त्याचा मंद प्रकाश संपूर्ण गाभाराभर पसरलेला आहे. मध्ये शिवलिंग आहे आणि एकनाथ महाराज त्या शिवलिंगाच्या समोर बसलेले आहेत. पद्मासन लावलेलं आहे, डोळे बंद केले, आपले दोन हात आपल्या दोन गुडघ्यावर ठेवले आणि नाथ बाबांनी भजन सुरू केलं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हे भजन करता करता 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाले, अर्धा तास झाला, 1 तास झाला. ब्रह्मानंद लागली टाळी, कोण देहाते सांभाळी. नाथांचं भजन चालू झालं आणि भजन करता करता मुखाने वैखरी वाणीचं भजन बंद झालं. संपूर्ण अंगाला दरदरून घाम आला, डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या आणि तेवढ्यामध्ये त्या समोर असणाऱ्या शिवलिंगातून एक लख प्रकाश नाथाच्या अंतकरणामध्ये प्रविष्ट झाला आणि नाथांना अंत प्रेरणा झाली. गुरुदेवा डोळे उघडले, समोर ते शिवलिंग आहे, उजव्या कोपऱ्यामध्ये तो नंदादीप तेवत आहे, त्याचा मंद प्रकाश संपूर्ण गाभाराभर पसरलेला आहे. त्या मूर्तीकडे पाहिलं तर ते शिवलिंग आहे. मी आता जे पाहिलं हे स्वप्न आहे का सत्य आहे? कणभर कळेना असं झालं. पुन्हा आपोआप डोळे बंद झाले. नाथा जा, 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्र देशामध्ये सध्याचा औरंगाबाद जिल्हा या ठिकाणी असणारा देवगिरीचा किल्ला, घृष्णेश्वराच्या सानिध्यामध्ये त्या किल्ल्याचे किल्लेदार जनार्दन स्वामी यांच्याकडे जा आणि मी ज्याचं भजन करतोय ते भजन कसं करायचं हे शिकून घे. कल्पना करा, ज्याच्या घरामध्ये 36 वर्ष श्रीखंडाच्या रूपाने भगवान पाणी वाहतोय, ज्याच्या घरामध्ये दारामध्ये दत्तप्रभू हातामध्ये राजदंड घेऊन चोपदारकीची भूमिका साकार करतात, त्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजाला भगवान शिवजी संदेश काय देतात? जा,
कृष्णेश्वराच्या पायथ्याशी असणारा दौलताबादचा किल्ला, त्या किल्ल्याचे किल्लेदार जनार्दन स्वामीकडे जा आणि मी ज्याचं भजन करतोय ते भजन समजून घे. 7 वर्षाची मूर्ती अंधार पडलेला, आता काय केलं पाहिजे? घरी गेलं तर आजी आणि आजोबा जाऊ देणार नाहीत आणि म्हणून आता आपण निघालं पाहिजे. इच्छा असेल तर मार्ग दिसतोय आणि म्हणून नाथाने विचार केला, आता मला मार्गक्रमण केलं पाहिजे आणि मजल दर मजल प्रवासाला सुरुवात केली. कुठे आहे ते घृष्णेश्वर माहीत नाहीये, पण ज्या वेळेला सकाळचे 4 वाजले त्यावेळेला घृष्णेश्वराचा घंटा वाजू लागला. घृष्णेश्वराच्या त्या दरबारामध्ये त्या भगवंताची पूजा चालू होती आणि बरोबर 5-5:30 वाजता हा 7 वर्षाचा छोटासा भक्त नाथ रूपामधला भगवंताच्या दरबारामध्ये प्रवेशद्वाराजवळ आला. कुणीतरी लगबगीनं मंदिरामध्ये येत होतं, विचारलं हे मंदिर कोण्या देवाचं आहे, सांगितलं घृष्णेश्वराचं हे मंदिर. मी ज्या मार्गाने आलो इथपर्यंत तरी माझा मार्ग बरोबर आहे. घृष्णेश्वराच्या त्या पावनाने पवित्र असणाऱ्या 12 ज्योतिर्लिंगापैकी 1 ज्योतिर्लिंगाला साष्टांग प्रणिपात केला. कैलास राना शिवचंद्र मोळी, फणींद्र माथा मुकुटे झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुझवीन शंभो मज कोण तारी. पार्वती पदे हरा, भगवान शिवाच्या चरणी साष्टांग प्रणिपात केला आणि पुढचा मार्ग शिवाला विचारला. सांगितलं जवळच दौलताबादचा किल्ला आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ आले, पहारेकऱ्यांना विचारलं कोण आहात, या देहाला नाथ म्हणतात, कुठून आलात? पैठणहून आलो. काय काम आहे? मला पंतांना भेटायचं आहे. पंत वरच्या खोलीमध्ये ध्यान धारणा करीत होते. त्या किल्ले प्रवेशद्वाराजवळ असणाऱ्या त्या सेवकानं नाथबाबाच्या करंगळीला धरलं आणि जिथं जनार्दन पंत साधना करत होते तिथपर्यंत आणलं महाराज. आणि आणल्याच्या नंतर सांगितलं, महाराज एक 7 वर्षाची गोजिरी मूर्ती तुम्हाला भेटण्याकरिता आलेली आहे. पंतांना अंतर्ज्ञानानं माहीतच होत की हे कोण आहेत. आणि मग पंतांनी काय केलं, दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडल्याच्या नंतर त्या गोजिऱ्या मूर्तीकडे पाहिलं. गोजिऱ्या मूर्तीकडे पाहिल्याच्या नंतर हे एकनाथ महाराज धावत धावत गेले आणि जनार्दन स्वामीच्या गळ्यामध्ये आलिंगन दिलं, ढसा ढसा रडायला लागले. एकनाथ महाराज रडत होते, बऱ्याच वर्षानंतर मला माझी आई भेटली, माझा बाप भेटला, माझा पालन करता मला भेटला. जनार्दन पंतांच्याही डोळ्यातून अश्रुपात होऊ लागला. बऱ्याच वर्षानंतर मला माझा माझं धर्माचं काम करणारा शिष्य भेटला. बराच वेळ शांतता त्या ठिकाणी पसरलेली होती. थोड्या वेळानंतर नाथांना त्यांचे डोळे पुसले, पाठीवरून हात फिरवलास आणि जनार्दन पंत म्हणतात, नाथ आलास? होय गुरुदेवा. काय आज्ञा घेऊन आलास? गुरुदेवा, या विश्वाच्या पाठीवर प्रत्येक माणसाला गरज आहे सुखाची. सुख आहे देवाजवळ आणि तो देव आहे प्रत्येकाजवळ, पण माणसं आतला देव न बघता त्याला इतरत्र शोधण्याचा प्रयत्न करताय. गुरुदेवा, गुरुदेवा, या संपूर्ण चराचरामध्ये, या ब्रह्मांडामध्ये जो परमात्मा अणुरेणूच्या योगाने नटलेला आहे, त्या परमात्म्याला मला पाहायचं आहे. त्या 7 वर्षाच्या मुलाचं हे जिज्ञासायुक्त तो प्रश्न नाथा जनार्दन पंतांनी ऐकला आणि सांगितलं, नाथा काळजी करू नकोस, तू देव पाहायचा म्हणतोस, अरे देव काय बाजारचा भाजीपाला आहे का? नाही ना राजा, त्यासाठी अंतकरणामध्ये शुद्ध भावाची अतिशय गरज आहे. किती शुद्ध भाव लागतो महाराज? आप अतिशय शुद्ध भाव लागतो. इथं ती 6 वर्षाची गोजिरी मूर्ती आली, शांती ब्रह्म एकनाथ महाराजाला उचलून कडेवर घेतलं, जनार्दन पंतांनी पाठीवरून हात फिरवला आणि पटापट मुके घेतले, विचारलं, नाथा आलास? हो गुरुदेवा. काय अपेक्षा घेऊन आला? गुरुदेवा, या जगामध्ये प्रत्येक माणसाला गरज आहे सुखाची. सुख आहे देवाजवळ आणि तो देव आहे आपल्याजवळ. हे नरा आत बघ जरा, जीव हा खरा नव्हे ही माया, तू बुद्धी दर्पणी ब्रह्म रवीची छाया. आतमधला देव कुणी शोधायला तयार नाहीये. एक काम आहे, मी तुम्हाला प्रार्थना करतोय की माझ्यासाठी तुम्ही संत, तुम्ही देव आहात, माझं म्हणणं तर ऐकून घ्या. अभंगाचं पहिलं चरण, तुम्ही संत जाना, तुम्ही संत जाना.
संतजन माझे ऐकावे वचन. गुरुदेवा माझं म्हणणं तर ऐकून घ्याओ. जनार्दन पंतांनी सांगितलं, बोला नाथा काय म्हणणं आहे तुमचं? काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. गुरुदेवा असं म्हणतात, या विश्वाच्या पाठीवर 84 लक्ष्योनी आहे. या 84 लक्ष्योनी मध्ये सर्वात श्रेष्ठतम योनी म्हणजे मनुष्य योनी आहे. ती मनुष्य योनी मला भगवंताच्या कृपेनं प्राप्त झालेली आहे. माझा उद्धार होईल का नाही? मला वाटतं यावत मानव जीवाला कधीतरी असं वाटलं पाहिजे, तो कधीतरी असा प्रश्न पडला पाहिजेत की माझा उद्धार होईल का नाही. काय कृपा करील नारायण, भक्त प्रल्हादावर कृपा करणारा करुणाकर भगवंत, ध्रुव बाळाकरिता कृपा करणारा करुणाकर भगवंत, माझ्या जनाबाई मीराबाई मुक्ताबाईसाठी करुणावंत असणारा भगवान परमात्मा माझ्यावर कृपा करेल का नाही, माझा उद्धार करेल का नाही, असा प्रश्न कधीतरी पडावा. या 7 वर्षाच्या गोजिऱ्या मूर्तीला तो प्रश्न पडला. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. नाथा हेच तुझं म्हणणं आहे ना? अरे या जगाच्या पाठीवर सर्वात श्रेष्ठतम योनी म्हणजे मनुष्य योनी आहे, आणि ती तुला प्राप्त झाली. आणि तू कृपेच्या बाबतीमध्ये बोलतोय, भगवान परमात्मा हा दयेचा सागर आहे. तू का म्हणे हा तो कृपेचा सागर, अरे तो कृपेचा समुद्र आहे. त्याच्याकडे जे अनन्य भक्तीनं अनन्य भावाने जातात ना, तो त्यांची जात धर्म पंथ कुळ गरिबी श्रीमंती उच्च नीच श्रेष्ठ कनिष्ठ असं काहीच पाहत नाही. तो उच्च नीच काही नेणे भगवंत, उच्च नीच भली मोठी संतांची यादी दिली. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराचे मागे शेले विने, सजन कसाया विकू लागे मास, माळ्या सावत्याच कुरपू लागे, मीराबाई साठी घेतो विष प्याला, दामाजीचा झाला. मला सांगायचं तात्पर्य हे आहे, एवढी जर भगवंता तुझ्या दरबारातली ही यादी आहे की तू भक्तांना अनन्य भावाने किंवा अनन्य यांना मदत करतोय, तर मग गुरुदेवा माझे म्हणणं तुम्ही ऐकून घेतलं ना,
त्यावेळेला गुरुदेव सांगतात, नाथा तू सांगितलंय अगदी बरोबर आहे, पण त्याकरिता कृपा व्हावी लागते रे राजा। कृपेशिवाय भगवान परमात्मा आपल्या हातामध्ये प्राप्त होऊ शकत नाही। गुरुदेवा, या विश्वाच्या पाठीवर कृपा करण्याचा अधिकार कुणाला आहे? तेव्हा गुरुदेवांनी सांगितलं, तो अधिकार फक्त एक मात्र देवाला आहे आणि दुसरा अधिकार संतांना आहे। एक करा, या जगाच्या पाठीवर देव आहे हे मला माहित आहे पण तुम्ही पाहिलं नाही, पण या जगाच्या पाठीवर मात्र संत आहेत हे मी ऐकलं आहे माझ्या आजी आणि आजोबाकडून। माझ्याकरिता तुम्ही संतात, तुम्हीच माझ्यावर कृपा करा ना। अभंगाचं दुसरं चरण, कृपा करा माझ्यावरी, कृपा करा माझ्यावरी, संत आहात। एक करा ना, तुम्हीच माझ्यावर कृपा करा। कृपा चार प्रकारची असते महाराज, शब्द कृपा, स्पर्श कृपा, संकल्प कृपा आणि दृष्टी कृपा। साधू संतांनी अनादिकालापासून या कृपेचा स्रोत आपल्यापर्यंत आणून पोहोचवण्याचं काम केलेलं आहे। त्यांनी जर ठरवलं पुढच्यांना बदलवायचं आहे तर त्यांच्या दृष्टीत तेवढी ताकद असते की ते पुढच्यांना बदलवू शकतात, कारण त्यांच्या दृष्टीनं दुसरं काही पाहिलेलंच नसतं। डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख। डोळ्यानं भगवंताच्या रूपाशिवाय दुसरं काहीच पाहिलं नसतं, म्हणून त्यांच्या डोळ्यात एवढी ताकद असते, दृष्टी तेवढी ताकद असते की त्या दृष्टीनं ते पुढच्याला बदलवू शकतात। दुसऱ्या क्रमांकाची त्याला शब्द कृपा म्हणतात। संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञान दृष्टीने अवलोकिले, निवडून काढिले ते हे श्रीहरीचे नाम। अनादिकालापासून चार वेद, यजुर्वेद, ऋग्वेद, सामवेद आणि अथर्ववेद, ज्याचं गुणगान वेदांनी गायलं, वेद जया गाती आम्हा तयाची संगती, या चार वेदांची चार महावाक्य, या महावाक्याला साधू संतांनी सार काढण्याचा प्रयत्न केला आणि ते सार तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या हातामध्ये देण्याचा प्रयत्न केला। साधू संतांच्या शब्दामध्ये जर सांगायचं झालं तर ते जे ज्ञान असतं त्या ज्ञानाची सुद्धा काय करावी लागते, त्याला कृपा करावी लागते। तो शब्द जसाच्या तसा अनादिकालापासून त्या शब्दाची जी पुनरावृत्ती केल्या गेली तो शब्द जसाच्या तसा शिष्याच्या कर्णरंध्रामध्ये सांगावा लागतो। माऊली वर्णन करतात, माझ्या गुरुदेवानी माझ्या कानामध्ये तो शब्द मला सांगितला। तुकोबारांना विचारलं तुमचं कसं, महाराज म्हणतात माझ्याही गुरुदेवानी तसंच केलं। सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर। माघ शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार आणि केला अंगीकार तुका म्हणे, माझ्याही गुरुदेवाने मला कर्णरंध्रामध्ये त्या मंत्राचा उपदेश केला, त्या शब्दाचा उपदेश केला। मला सांगायचं तात्पर्य मंडळी, दुसऱ्या क्रमांकाच्या कृपेला शब्द कृपा म्हणतात, तिसरी कृपा त्याला स्पर्श कृपा म्हणतात। माऊलीला विचारलं, माऊली तुम्ही तर या ज्ञानियांचे राजे आहात,
या कृपेच्या संदर्भामध्ये तुमचं काय म्हणणं आहे? 18 पर्वाचं किंवा 18 अध्यायाचं जे गीता तत्व, ज्याला तुमच्या माझ्याकरिता ईश्वरी ज्ञानाच्या रूपामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. माऊली म्हणतात, ज्ञानदेव म्हणे मी चाडे, सद्गुरुनी केला कोडे, माता हात ठेविला पुढे बीजची वाहिले. माझ्या गुरुदेवानी मला माझ्या मस्तकाचं चाडं बनवलं आणि अनादि कालाचं जे बीज आहे, आदिना तुम्हा बीज प्रगटले मच्छिंद्रा लाधले सहज स्थिती, हे परंपरेनं चालत आलेलं जे गुह्य ज्ञान आहे, त्या ज्ञानाला काय केलं? माझ्या मस्तकाचं चाडं करून ते पेरण्याचं काम माझ्या गुरुदेवांनी केलं. तुकोबाराला विचारलं, महाराज तुमचं कसं काय? महाराज म्हणतात, आमचंही तसंच आहे. हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊनी केले सुखी. नवे नवे निळोबाराय, तुकोबाराय, मीराबाई, जनाबाई या सर्व साधू संतांचा विचार केला तर ही जी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेमध्ये प्रत्येकाला उतरावं लागलं. महाराज ज्याच्या ताटामध्ये देव जेवत होते, कीर्तनामध्ये नाचत होते, नवे नवे फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला, हे संत सभेतलं कच्चं मडकं ठरवण्यात आलं. ज्या वेळेला कच्चं ठरवल्या गेलं त्यावेळेला नामदेवराय देवाकडे आले आणि म्हणले, देवा तू ज्यांच्याकडे मला पाठवलं त्यांनी तर मला कच्चं ठरवलं. देव म्हटले, नामा ओ नर कच्चा बे कच्चा, नाही गुरु का बच्चा. काय म्हटले देवा, तुम्ही सुद्धा माझी मजाक करताय? अरे हो म्हटले, ज्यांनी जीवनाच्या प्रवासामध्ये गुरुची शरणागती केली नाही तो कच्चाच आहे. देव मुरवा तू ज्यांच्याकडे मला पाठवलं त्यांनी तर मला कच्चं ठरवलं. देव म्हटले, नामा ओ नर कच्चा बे कच्चा, नाही गुरु का बच्चा. काय म्हटले देवा, तुम्ही सुद्धा माझी मजाक करताय? अरे हो म्हटले, ज्यांनी जीवनाच्या प्रवासामध्ये गुरुची शरणागती केली नाही तो कच्चाच आहे. आपण आत्मपरीक्षण करण्याचा हा विषय आहे. जीवनाच्या प्रवासामध्ये शास्त्र प्रचिती, आत्मप्रचिती आणि गुरु प्रचिती, या तिन्ही प्रचिती ज्यांच्या जीवनामध्ये आहेत, असे गुरुजी जर तुमच्या माझ्या जीवनात भेटले तर आजही तुम्हाला या ज्ञानाचं दर्शन होतं. महाराज ते ज्ञान आणायचं नाहीये, ते तुमच्याच जवळ आहे. ते ज्ञान पैगा बरवे, जरी म्हणी अति आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. नवे नवे गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अती जायचे. पण त्याला कोडवर्ड आहे महाराज, जोपर्यंत संत महात्म्याकडून तो मिळत नाही तोपर्यंत हे जमत नाही. संता विन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. सांगितलं गुरुजी, गुरुदेवा माझ्यावर तुम्हीच कृपा करा ना. आणि मग नाथांना समोर बसवलं. पण खरे जे संत असतात ते पारखल्याशिवाय, सोन्याची परीक्षा अग्निशिवाय नाही, तसं पारखल्याशिवाय लगेच विश्वास ठेवत नाहीत. म्हणून नाथांकडे जबाबदारीचं काम दिलं. त्या कामामध्ये नाथ परफेक्ट उतरले. आणि मग एक दिवसचा प्रसंग, नाथबाबांना समोर बसवलं आणि अनादिकालाचा जो बीज मंत्र आहे, ब्रह्मा अत्री दत्त नारायण लक्ष्मण बलभीम सखयानंद शांतामाई बंडोबा केरोबा श्रीपाद बाबा रामदास बाबा, या परंपरेमध्ये आलेला दत्त प्रभूपर्यंत आलेला तो महामंत्र शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना जनार्दन पंतांनी प्रदान केला. ज्या वेळेला ही दुसऱ्या क्रमांकाची कृपा, ज्याला आपण शब्द कृपा म्हणूया, स्पर्श कृपा म्हणूया, ह्या कृपा झाल्या आणि चौथ्या क्रमांकाची कृपा, तिला संकल्प कृपा म्हणतात. मग त्या भक्ताने संकल्प करावा, जे जे इच्छा करू ते पूर्वी कल्पतरू. कल्पतरूच्या झाडाखाले बसल्यानंतर जसं तुम्ही जी इच्छा कराल ती पूर्ण केली जाते, तसं संत हे या जगातले कल्पतरू आहेत. त्यांच्या विचार सानिध्यामध्ये, ज्ञान सानिध्यामध्ये तुम्ही गेलात, तुम्ही जी इच्छा कराल ती पूर्ण करण्याचं उत्तरदायित्व संत महात्म्याकडे असते. म्हणून महाराज म्हणतात, कृपा करा मजवरी. कृपा करण्याचं काम संत महात्मे गुरुदेवा हे तुमच्या हाता तुमच्यामध्ये आहे, म्हणून माझ्यावर तुम्ही कृपा करा. कल्पना करा, ज्यांच्या ताटात देव म्हणजे ज्यांच्या घरी श्रीखंड्याच्या रूपानं चंदन उगाळून देण्याचं काम करतो, ते संताकडे जाऊन माझ्यावर कृपा करा ही याचना करतात, म्हणजे ही नेमकी कृपा काय? ती कृपा एकदा जर झाली तर देवाचं दर्शन दुर्लभ नाहीये. मला ती कृपा केल्याच्या नंतर एकदा त्या देवाचं दर्शन घडवा, एकदाच का? तर मित्र हो, एकदा का त्या देवाचं दर्शन घडलं रे घडलं,
की पाहणारा पाहणारा राहत नाही, पाहणारा देव होतो. पाहणारा पाहणारा राहत नाही, पाहणारा देव होतो. आणि देव म्हणजे मूर्ती पुरता मर्यादित नाही. सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण नाही रूप गुण वर्ण जेथे, तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. ज्ञान देव म्हणे नयनाची निज ज्योती, आणि तीही मूर्ती उभी विठेव. देव मूर्ती पुरता मर्यादित नाही, तर या संपूर्ण चराचरामध्ये, या ब्रह्मांडामध्ये जो ओतप्रोत भरलेला आहे ना, तो देव आणि त्याचं दर्शन संत घडवतात. गुलाबाच्या फुलाकडे पाहिलं की मन प्रसन्न होतं, तेही त्याचंच रूप आहे. या मंदिरातल्या प्रत्येक डिझाईनकडे पहा तुम्ही, ते डिझाईन सुद्धा त्याचं स्वरूप आहे. नवे नवे आनंद वारी मधला हा सूर्य पहा, हे चक्र सुद्धा त्याचंच स्वरूप आहे. प्रत्येक जो अणु 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 रेणू आहे, तो प्रत्येक भगवंतच नटलेला आहे. ही दृष्टी ज्यावेळेला संत प्रदान करतात, त्यावेळेला देव शोधायला जाण्याची गरज नाही, देव आपल्यामध्येच आहे याची अनुभूती येते. नवे नवे तो साधक, तो भक्त इतरत्र त्या देवाला न शोधता, तो आपल्या घरातल्या देवाला शोधतोय. भगवान परमात्मा आपलं स्वतःचं वैकुंठ सोडलं आणि या संत महात्म्यांच्या घरी राहायला आला. हो, एकटा नाही आला. तेथे शोभे लक्ष्मी सहित नारायण, लक्ष्मी सहित आला महाराज तो. आणि लक्ष्मी सहित आल्याच्या नंतर या संतांच्या घरच्या परिस्थितीचे वर्णन संतांनीच करून ठेवलं. तुकोबाराय म्हणतात, पाहुणे घरासी आज आले ऋषिकेशी, पाहुणे घरासी. घरची परिस्थिती काय आहे? घरी मोडकिया बाजा, वरी वाकळांच्या सेजा. घरची परिस्थिती अतिशय दहनीय आहे, पण जगाचा बाप, ब्रह्मांडाचा मालक या संतांच्या घरी आला महाराज. मला सांगायला अतिशय आनंद वाटेल, गुरुदेवा तुमची कृपा करा आणि एक वेळाला मला त्या भगवंताला पाहण्याची दृष्टी प्रदान करा. संत दृष्टी प्रदान करतात, आणि ही दृष्टी जर एकदा प्रदान करण्याची जी प्रक्रिया आहे, ती त्यांच्या हातामध्ये आहे. महाराज तिसऱ्या चरणात त्याचं वर्णन करतो. आहे तुमचे आती, आहे तुमचे आती, आहे तुमचे हाती, आहे तुमचे हाती. म्हणून येतो, म्हणून येतो, म्हणून येतो काकुळतील, म्हणून येतो, म्हणून येतो, म्हणून येतो काकुळती. कृपा करा मजवरी, कृपा करा मजवरी. म्हणून येतो, म्हणून येतो, म्हणून येतो काकुळती, म्हणून येतो, म्हणून येतो, म्हणून येतो काकुळती. तुमचे हाती मनोनी येतो काकुळती, कृपा करा मजवरी, एकदा दाखवा तो हरी. गुरुदेवा हे ज्ञान तुमच्या हातामध्ये आहे. मित्र हो, आपल्या भारतीय परंपरेमध्ये गुरुला ब्रह्माचं, गुरुला विष्णूचं आणि गुरुला महेशाचं स्थान देण्यात आलेलं आहे. गुरु म्हणजे मूर्तिमंत ज्ञान. त्या ज्ञानाची प्रतिष्ठापना या हृदयावर का एकदा केली ना, की मग तया ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे, मग शांतीचा अंकुर फुटे, विस्तार बहुप्रगटे आत्मबोधाचा. जीवनामध्ये शांती जोपर्यंत प्राप्त होत नाही, तोपर्यंत सुखाचा समाधानाचा पत्ता लागत नाही. मार शांतीला अनन्य साधारण महत्व आहे, आणि त्या ज्ञानाची प्रतिष्ठापना केल्याच्या नंतर ती शांती या अंतकरण वृत्तीमध्ये निर्माण होते. हा संतांचा अनुभव आहे. ज्या साधू संतांनी हाडाची काड रक्ताचं पाणी करून ज्या भगवान परमात्म्याचं भजन केलं, एकदा मोठ्या प्रेमाने हाताने टाळी आणि मुखाने भजन. डोपारुमाई
हे तुमचे हाती म्हणून येतो काकुळती, कृपा करा मजवरी एकदा दाखवा तो हरी. महाराज काकुळतीला येऊन म्हणतात, काकुळतीला आहे ना, त्याला जीवनामध्ये प्रॅक्टिकल आहे महाराज. ज्या वेळेला एखादं लहान मूल आपल्या आईला एखाद्या वस्तूला मागत, ही वस्तू मागत, त्यावेळेला आई त्याला काही कारण सांगून पुढे ते ढकलण्याचा प्रयत्न करते, ते काकुळतीला येत. अगदी डोळ्यात पाणी आणत आणि आईला म्हणत, आई दे ना ग मला ते, आणि रडायला लागतं. ज्या वेळेला ते रडायला लागतं ना, त्यावेळेला आई सगळे काम बाजूला सारते आणि त्या मुलाची जी इच्छा असते ती पूर्ण करते. माझी विठाई आपली आई आहे, माझी ज्ञानही आपली आई आहे, माझ्या प्रयाग अक्का आपल्या सर्वांची आई आहेत असं म्हणतात. हरे भरे पेड पर सुखी डाली नाही होती, हरे भरे पेड पर सुखी डाली नहीं होती, मुस्कुराते ओठों पर कभी गाली नहीं होती, जो बंदा झुक जाए प्रभु जी के चरणों में उसकी झोली कभी खाली नहीं होती. कोरोना येऊ द्या, नाही तर कोरोनाचा आणखी एखादा बाप येऊ द्या, ज्याची झोळी ज्यानं भगवंताला समर्पित केलेली आहे, ज्याच्या झोळीला खिशे नाहीयेत त्याला देव जवळ केल्याशिवाय राहणार नाही महाराज. म्हणून महाराज सांगतात, आहे तुमचे हाती, तुमच्या हातात ती गोष्ट आहे, पण ती गोष्ट प्राप्त करण्याकरिता ते लहान बाळ जसं रडतं तसं देवासाठी तुम्हाला रडता येईल का हो? आज तुम्ही प्रपंचाकरिता प्रपंचातल्या गोष्टी प्राप्त करण्याकरिता रडलाच ना महाराज. या ठिकाणी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांना समोर बसवलं, त्या कृपेचा वरदहस्त प्रदान केला आणि विचारलं, नाथा काय अपेक्षा आहे? तो कृपेचा वरदहस्त प्राप्त झाल्याबरोबर महाराज एकदा म्हटलं होतं, दाखवा. त्या पर्वतावर नेलं आणि पर्वतावर नेल्याच्या नंतर गुडगुडीच्या भाषेमध्ये फकीराच्या वेशामध्ये महात्मा आला, कुत्रीचं दूध काढलं एका कटोऱ्यामध्ये, जवळ असलेली भाकरी त्याच्यात कुस्करली. जनार्दन पंत दत्तप्रभूला भरवतायत, दत्तप्रभू जनार्दन पंतांना भरवतायत, आणि हा दोघांचा चाललेला संवाद हे 7 वर्षाची किंवा 8 वर्षाची मूर्ती बाजूने बघते आहे. दोघांचं भोजन झालं, जनार्दन पंतांनी नाथांना बोलवलं, नाथा जरा हा कटोरा धुवून आणा. त्या कटोऱ्याचा स्पर्श झाला महाराज आणि 440 व्होल्टचा झटका लागावा तशा मुंग्या अंगात संचारल्या. माझे गुरुजी ज्यांच्या सोबत भोजन करतात हे दुसरं तिसरं कोण असावं? ते दुसरं तिसरं कुणी नाही तर जगाचा ब्रह्मांडाचा मालक आहे गुरुदेवा. तो कटोरा घेतला, त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि ते उचिष्ट नाथबाबांनी घटाघटा पिऊन टाकले. गुरुदेवाचा प्रसाद प्राप्त झाला, ती दृष्टी प्राप्त झाली आणि समोर जे दिव्य दर्शन घडलं ते असं होतं, 3 शिरे 6 हात तया माझे दंडवत, काखे झोळी पुढे श्वान, नित्य जानवीचे स्नान, माथा शोभे जटाभार, अंगी विभूती सुंदर, शंख चक्र गदा हाती, पायी खडावा गर्जती, तुका मने दिगंबर तया माझा नमस्कार. साष्टांग प्रणिपात केला त्या निर्गुण निराकाराने सगुण साकार रूपाला, भगवंताचं दर्शन घडवलं. जनार्दन पंत म्हणतात, नाथा आणखी काय, बस गुरुदेवा आता फक्त अखंड तुमच्या पायाजवळ सेवा द्या, लहान बालक आहे तसी अभंगाचं शेवटचं चरण. एका जनार्दनी थारा, एका जनार्दनी थारा, एका जनार्दनी थारा, संतिदावा
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली माऊली करविली तैसी गेली कटकट करविली तैसी गेली कटकट वाकडे की नीट देवजाने साळुंकी बोलतसे मंजुळवाणी शिकविता धनी वेगळाची काय म्या पामरे बोलावी उत्तरे परी विश्वंभरे बोलविले या ज्ञान यथामथ यथावकाश भगवंताच्या कृपेनं माझे सद्गुरु श्रीपाद बाबा रामदास बाबा यांच्या कृपेनं आदरणीय विश्वनाथरावजी कराड सर उषा काकू आणि पूर्ण ब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती यांच्या आशीर्वादानं जे काही कणभर बोलण्याचा प्रयत्न केला ते साधू संतांचं जे आहे त्याचा तुम्ही विचार करावा आणि काही चुकीचं बोललं गेलं असेल तो माझ्या प्रकृतीचा दोष आहे आईवडिलाच्या अंतकरणाने मला माफ करावं जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल आ बोलिलेले कुरे वेणी वा कुडे उत्तरे पराज महाराज तुम्ही नाही उच्चारिला अधिकार म्या फुला ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज प्रभु रामचंद्र भगवान की पवन सूत हनुमान की गोपाळ बुवा महाराज की जय पूर्ण ब्रह्म योगिनी त्यागमूर्ती प्रयाग का की जय श्रीपाद बाबा की जय रामनाथ बाबा की जय बोलो रे भाई सब संतन की जय।